आपल्या भावी पिढीला चांगलं आणि शुद्ध वातावरण प्रदान करणे हे आपलं कर्तव्य असून सण साजरे करत असताना प्रदूषण होऊ नये याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत खासदार वंदना चव्हाण यांनी अपोलो तरुण मंडळाच्या एका कार्यक्रमात व्यक्त केले. प्रदूषण हे वातावरणासाठी अतिशय घातक असून प्रदूषणाला रोखणे ही आपली गरजच नसून कर्तव्य देखील असल्याचे मत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले. अपोलो तरुण मंडळाच्या गुणवंत विद्यार्थी पुरस्कार 2016 या कार्यक्रमाला वंदना चव्हाण उपस्थित होत्या. गणेशोत्सव हा प्रत्येक घरात आणि अनेक मंडळांकडून साजरा केला जात असून या सणाद्वारे समाज जवळ येतो. आज अनेक मंडळांकडून जनजागृती मोहीम राबवली जाते. प्रदूषण ही एक मोठी समस्या असून समाजाने एकत्र येऊन यावर मात करणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांनी गाड्यांचा कमी वापर करणे, ओला कचरा सुका कचरा वेगळे काढून ठेवणे, झाडे लावणे या माध्यमातून प्रदूषण नियंत्रित करता येऊ शकतो असं वंदना चव्हाण म्हणाल्या. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक आगळावेगळा उपक्रम चालू केला गेले 2-3 वर्ष की आम्ही जिथं जातो तिथल्या गणपती मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार आम्ही करतो श्रीफळ आणि शाल देऊन. आणि यंदाच्या वर्षी एक पत्र देखील मी आवर्जून देते की पर्यावरणाचं रक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याची जनजागृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मंडळाच्या विविध ॲक्टिव्हिटीजबरोबर ते सुद्धा काम मंडळाच्या मुलांनी किंवा मंडळाच्या सभासदांनी करावं, कारण भावी पिढीला खऱ्या अर्थाने आपल्याला काही देणं लागत असेल तर आरोग्यपूर्वक जीवन त्यांना देणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी ओला सुका कचरा वेगळा करणं किंवा झाडं लावणं किंवा आपली गाडी कमीत कमी वापरणं, लाईट एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना बंद करणं, कमीत कमी इलेक्ट्रिसिटी वापरणं या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे. आणि जर हे आपण केलं नाही तर मग आपल्याला भीषण फ्युचरला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून गणपती बाप्पाच्या या उत्साहाच्या वातावरणात निश्चितपणे एक आगळावेगळा संकल्प आपण करायचा प्रयत्न करतो आहे. सगळ्या भाविकांना मी पुणे शहरातल्या मनपूर्वक गणपतीचा शुभेच्छा देते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावर्षी अपोलो तरुण मंडळातर्फे अपोलो महाराष्ट्र गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा 2016 असा आम्ही यावेळेला साजरा करतो आहोत. तिथे या अंतर्गत आम्ही महाराष्ट्र टाइम्सनी एक उपक्रम राबवलेला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी 90% वरती ज्या मुलांना मार्क पडलेले होते अशा मुलांना त्यांनी काही फंड्स दिले. बऱ्याच दानशूर व्यक्तींनी याच्यामध्ये फंडिंग केलेलं होतं. त्यानंतर काही जे मुलं राहिलेले होते असे मुलं आम्ही महाराष्ट्र टाइम्समधनं त्यांची नावं घेतली आणि त्यांची नावं आज इथे सगळे झळकलेली आहेत. आणि त्या मुलांचे आम्ही इंटरव्ह्यूज घेऊन त्यांचे पालक व ते मुलं आज इथे आलेले आहेत. आणि त्या मुलांना सर्वांना आम्ही फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आमच्या मंडळातर्फे आम्ही काही मदत देऊ इच्छितो, ते आम्ही आज देणार आहोत. हे सर्व मुलं जे आहेत यांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही मंडळातर्फे आम्ही त्यांना मदत देण्याचं सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे. मंडळातीलच कार्यकर्ते, मंडळातीलच सर्व देणगीदार आहेत.